मी आज करणार आहे पंजाबी मसाला दाल खिचडी। दाल खिचडी तर आपण नेहमीच करतो आहे, पण अशा पद्धतीनं करून बघा, मस्त टेस्टी लागती। त्यासाठी मी आधीच वरण लावून घेतलं आहे, म्हणजे वरणामध्ये हरभरा डाळ, तूर डाळ आणि मूग डाळ घातली आहे, आणि वेगळा भात पण करून घेतला आहे। त्याला आपण आता फोडणी करायची आहे। थोडंसं मी तूप घातलं आहे आणि तेल। त्यामध्ये गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण, मिरची, बारीक चिरलेली मिरचीची फोडणी करून घ्यायची आहे। छान मोहरी आणि जिरे तडतडले की त्यामध्ये मिरची घालायची आहे, चिरलेला लसूण घालायचं आहे, आणि हे सगळं झालं की कांदा आणि टोमॅटो घालायचे, थोडेसे वाटाणे पण घातलेत मी, आणि बीन्स आहेत, बीन्सचे तुकडे आणि वाटाणे घालून चांगलं परतून घेतले। थोडंसं हेल्दी पण होती ही आणि सगळ्यांना आवडती पण, आपल्याला आवडतील त्या भाज्या घालू शकतो आपण ह्यामध्ये। तीन प्रकारच्या डाळी घातल्या त्यामुळं आणि भाज्या पण घातल्या त्यामुळं हेल्दी खिचडी होती आणि खायला पण मस्त लागती, जशी हॉटेलमध्ये मिळती तशी। मी आता लसूण आणि आल्याचे आलं खिसून घातलं थोडंसं, आल्यामुळं छान टेस्ट येते। आता कांदा घातला आहे, कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे। थोडंसं तिखट घातलं आहे, कांदा, लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी मसाला घातला आहे, टोमॅटो घातला, गरम मसाला, घरी केलेला गरम मसाला पण ॲड केला, हे कसुरी मेथी घातली आहे। पंजाबी डिशमध्ये कसुरी मेथी छान लागती थोडीशी, कोणती पण पंजाबी डिशमध्ये। हळद घातली थोडीशी, आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत। हिंग पण घातलं आहे थोडासा। आता ह्यामध्ये शिजवलेली डाळ घालायची आहे, म्हणजे हरभरा डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ, जसं आपण नेहमी कुकरला वरण लावून घेतो आहे तसंच। हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं मी, आणि आपल्याला पाणी म्हणजे मऊ खिचडी असती मऊ, त्यामुळं पाणी घातलं आहे थोडंसं, गरम घातलं तरी चालेल। तर ह्यामध्ये आपण शिजवलेला भात घालणार आहे, थोडंसं मीठ घातलं, म्हणजे भात आणि वरण वेगवेगळं करून घेऊन त्याला फोडणी करायची आहे, कांदा टोमॅटो, आणि नंतर तडका पण द्यायचा आहे पण मिरची आणि लसूणचं। यामध्ये मी पांढरा भात घालून घेते, नेहमी जसं आपण करतो तसाच भात करायचा आहे। तर छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला लसूण, मिरची, कोथिंबीर पण घातली आहे थोडीशी, मोहरी घातली आणि लाल मिरच्या घातल्या, एक लाल मिरची तोडून घातली आहे फोडणीसाठी। आता हा तडका आपण त्या दाल खिचडीवर घालायचा, म्हणजे अजून छान टेस्ट येईल। झालेली आपली तयार पंजाबी मसाला खिचडी, झटपट होणारी आणि मस्त टेस्टी लागणारी, जशी आपल्याला हॉटेलमध्ये मिळती तशीच टेस्ट लागती। तुम्ही पण करून बघा, त्याबरोबर लोणचं आणि पापड, वरून तूप घालून कोथिंबीर पण घातली आहे थोडीशी, मस्त लागती। आणि कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।